अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। लोकनेते तथा जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा 17 मे रोजी असलेला वाढदिवस हा जामनेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करून साजरा केला जाणार आहे। तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 3 दिवसीय आरोग्य शिबिर घेण्यात येणार असून या आरोग्य शिबिरांना आजपासून सुरुवात झाली आहे। जामनेर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे। मी डॉक्टर नवीन साहू, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था औरंगाबाद इथून आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आहे या ठिकाणी। या शिबिरामध्ये आम्ही विशेष करून दाताचे जे काही रोग आहेत, तसे तोंडामध्ये ज्या लोकांना कर्करोगापूर्वीचे चट्टे असतात किंवा ज्या लोकांना तंबाखू, सिगारेट, गुटखा या प्रकारचे चावणं आणि त्याला गालाच्या बाजूने ठेवणं किंवा गालामध्ये कुठल्याही प्रकारच्या कॅन्सरपूर्वी होणाऱ्या जे काही रोग असतात किंवा ज्या उपचारासाठी जे काही आम्हाला निदान करावं लागतं त्या गोष्टी आम्ही या शिबिरामध्ये करणार आहोत। तसेच प्राथमिक उपचारादरम्यान आम्ही त्या पेशंटला ते हॅबिट कशी बंद करावी किंवा त्या प्रकारचं त्याच्या त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे क्रीम लावावे, त्याला गोळ्या कुठल्या प्रकारच्या घ्यावा, हे सर्व त्या लोकांना आम्ही काउन्सिलिंग करू या शिबिरामध्ये। तसेच ज्या लोकांना गुटखा आणि तंबाखूमुळे जे काही दातांवर डाग पडलेले असतात ते स्वच्छ करून देणं प्राथमिक उपचार म्हणून आम्ही ते इथे करू। दुसरं, या शिबिरासाठी आम्हाला भाजपकडून तालुका जामनेर या ठिकाणाहून सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच नगराध्यक्ष साधनाताई महाजन व महिला बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सौभाग्यवती रजनीताई चव्हाण तसेच सभापती रुपालीताई पाटील आणि तालुकाध्यक्ष चंद्रकांतजी बावीसकर या व तसेच सर्व भाजपचेच कार्यकर्त्यांनी आम्हाला या शिबिरासाठी पूर्णतः मदत केलेली आहे आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पण ते आम्हाला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे। या ठिकाणी जे काही पेशंट येत आहेत त्यांना आम्ही प्राथमिक लेवलचे सर्व उपचार देतो आहे आणि माननीय गिरीशजी महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे कार्यक्रम केलेला आहे आणि सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो। 17 तारखेला या राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आदरणीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस आहे आणि भाऊंनी सांगितल्याप्रमाणे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व असल्यामुळे मी माझ्या वाढदिवसाचे कुठलेही बॅनर पोस्टर न लावता आपण जो खर्च करणार आहात तो आपण लोकांच्या ज्या समस्या असतील मग त्या आरोग्याच्या बाबतीत असतील, पाण्याच्या बाबतीत असतील, कारण बऱ्याच भागामध्ये टंचाई असल्यामुळे अशा ठिकाणी आपण तो खर्च करावा, वाढदिवसाचा कुठलाही बडेजाव न करता आपण सर्वसामान्यांच्या कामात कसे येऊ अशा पद्धतीनं माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि म्हणून आजपासून तर 17 तारखेपर्यंत संपूर्ण तालुकाभरात जिथं जिथं आरोग्य उपकेंद्र आहेत, जिथं जिथं ग्रामीण रुग्णालयं आहेत त्या सर्व ठिकाणी आपण आरोग्याचे कॅम्प ठेवलेले आहेत। इथं प्राथमिक तपासणी होऊन प्रथमोपचार या रुग्णांवर केले जाणार आहेत आणि ज्यांना ज्यांना आवश्यक असेल त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यांना मुंबईला नेऊन ऑपरेशनं करायची आहेत किंवा औरंगाबादला करायची आहेत अशा ठिकाणी नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आज संपूर्ण तालुकाभर आजपासून ही आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आलेली आहेत। यामध्ये जामनेर शहरामध्ये देखील जामनेर शहरातील सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या वतीनं आज जामनेर ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आपण पाहताच आहात अनेक सकाळपासून इथं रुग्णांची गर्दी झालेली होती, प्रत्येक रुग्णाला इथं डॉक्टर लोकांच्या टीमने तपासलेलं आहे, ज्यांना ज्यांना इथं शक्य झालं उपचार करणं तिथं त्यांच्यावर इथं उपचार केलेले आहेत आणि ज्यांना इथं उपचार करणं शक्य नव्हतं त्यांना जळगाव किंवा मुंबईला नेऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे। अतिशय लोकाभिमुख असं हे नेतृत्व असल्यामुळे माननीय आमदार गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस हा साध्या पद्धतीनं आम्ही इथं साजरा करतो आहोत आणि भाऊंच्या सूचनेप्रमाणे हा वाढदिवस कुठेही अन्यत्र बोर्ड बॅनर जाहिराती न करता हा लोकाभिमुख आपण कार्यक्रम करतो आहोत। आम्ही या निमित्तानं
सर्व तालुकावासियांच्या वतीनं, जामनेर पंचायत समितीच्या वतीनं, तसेच जिल्हा परिषदेच्या वतीनं देखील, जामनेर नगर परिषदेच्या वतीनं देखील भाऊंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वाढदिवसाच्या शुभकामना देतो. त्यांना प्रचंड दीर्घायुष्य लाभो. त्यांच्या हातून अशीच समाजाची, देशाची, या राष्ट्राची सेवा घडो. जे गोरगरीब असतील, दुःखी असतील, वंचित असतील, त्यांच्यासाठी कार्य करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो, त्यांना चांगलं आरोग्य देवो, हीच प्रार्थना परमेश्वराजवळ व्यक्त करतो. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.